तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि काल आम्ही 12-12 ला आलो नाशिक वगैरे शिर्डी सगळं करून. तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेलच. तर माझी देवांची वगैरे पूजा म्हणून करून झाली. मी काही कामानिमित्त घराबाहेर जाते, गावाला जाते, तर मला सगळ्यात एक गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे माझ्या देवांची. मला सारखं असं वाटत असतं, अरे देवांची पूजा नाही झाली, देवांच्या इथला दिवा चालू नसणार आहे. खरोखर मी माझ्या देवांना खूप मिस करते जेव्हा मी घराबाहेर असते. असं तर ते कायमच माझ्या बरोबर असतात. जसं मी सांगते की परमेश्वर हे आपल्या हृदयामध्ये बसलेले असतात. तर छान अशी माझी पूजा करून झाली आहे. सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला, आता मला स्वयंपाक करायचा आहे. कपडे मशीन मध्ये झालेत, पण बाहेर इतका पाऊस पडतोय की कपडे वाळणारच नाही, टाकून उपयोगच नाही. त्याच्यामुळे अजून तरी मी टाकलेले नाहीये. खूप छान, पण खूप छान वातावरण आहे बाहेरचं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हे आता आमचे परमनंट पाहुणे झालेले आहे. किती मस्त ते बघा, झोप लागले त्यांना. डोळे बंद करून घेतले निवांत, काहीच टेन्शन नाही. हे बघा, याच्यामध्ये किती क्यूट दिसतय बेचारे. रे जाऊ दे रे, बसलाय गपचूप. त्याला थंडी वाजत असेल ते बघ कसं बघ. आणि गॅसच्या पाईप लाईन वर बसलेत हे महाराज नंगे पुंगे. पप्पा म्हणता निकर घालत नाही काही नाही. आणि पाऊस चालू आहे आपला, तर कदाचित त्याला थंडी वाजलेली असणार आहे. पण या वेळेस काय आमचं घर बिर उघडलं नाही, पण झोपलंय बघा. डोळे बंद करून क्यू येते मला तर बिचाऱ्याची. डोळे बंद करून घेतले, झोपलंय मस्त गॅसच्या पाईप लाईन वर. भांडी आहेत ती मी भांडी घासून घेतली. आणि कोथिंबीर मागवली वर्कशॉपवरून एका मुलाला सांगून. याच्यामध्ये माझं मसूरच्या डाळीचा चेहऱ्याचा पॅक आहे. पिगमेंटेशनसाठी जो मी केला. इथे मागतड येऊन बसलो होतो, इथे बसलो होतो कोपऱ्यामध्ये ह्या येलो पाईपवर. मी प्रशांतजींना म्हटलं की बिचाऱ्याला थंडी वाजत असेल, हो जाऊ द्या. आणि त्याला झोप पण येत होती डोळे बंद करून. मी ती क्लिप याच्यामध्ये ॲड करेल. तर बघा किती छान दिसतं. मी रोजच दाखवते कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना आवडतो माझ्या बाल्कनीतला हा व्ह्यू. तिकडे जर तुम्ही बघाल ना, बघा किती पाणी सेव्ह झालंय, खूप पाणी साठलंय तिथं. तर प्रचंड असा पाऊस पडत आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही 17th फ्लोअरला राहतो. अशी पण अभ्यास करण्याची पद्धत असते जी तुम्हाला माहीत नसेल, तर मी दाखवून देते. ह्या मॅडम अशा पद्धतीने अभ्यास करताय. आता काय स्वयंपाक करू, तू तर लंच करत नाही. पण एक जेन्युइन प्रश्न असतो ना प्रत्येक स्त्रीला की काय स्वयंपाक करायचा, तसा मला आहे आता. तर काय स्वयंपाक करू मी, तू काही आयडिया देऊ शकते का? भाजी काहीच नाही आहे, आपण गेलो होतो तिकडे. नाही, अंडे मागवते मी. कोणता डे आज? वेनसडे आहे का? आणि प्रतीकने इथे बरेच पोस्टर लावले होते त्याच्या बेडच्या बाजूला, ते निशान बघू शकता तुम्ही. ते सगळे निघून गेले. हां, पप्पांना मी नाचणीच्या भाकरीबरोबर बोंबिलची भाजी करू शकते, अशा याच्यात चांगली वाटेल त्यांना खायला, नाही का? आणि प्रतीकसाठी अंडे मागवून भुर्जी करते. तू तर काय लंच करत नाही. ठीक आहे, इथे मी प्रशांतजींसाठी बनवलेली आहे बोंबलाची चटणी. पण माझ्या दोन्ही मुलांना बोंबलाचा वास बिलकुल सहन होत नाही. जेव्हाही मी बोंबील बनवते ते नाक दाबून म्हणतात शी काय बनवलंय. पण प्रशांतजींना खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी बनवली बोंबलाची चटणी. आणि करीना तर मोस्टली लंच करतच नाही, ती लंच स्किप करते, जे की चुकीचं आहे. पण ती नाही करत, पण पनीर आवडतं तिला, म्हणून पनीर असलं की मग खाते. तर मी इथे धाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवली आहे प्रतीक आणि करीनासाठी. मला काही नाही, मला सगळं चालतं, मी काही खाऊन घेईल जे मला आवडेल ते. कुठल्याही दैवस्थळी गेल्यावर प्रतीकला एवढा प्रसाद घ्यायला आवडतो. हे बघा, आता शिर्डीवरून किती सगळे पेढे घेतले. त्याच्या पप्पांनी हे एक रेवडीचं पॅकेट घेतलं, त्याने मात्र भरपूर असे पेढे घेतले. आणि हे अक्कलकोटला असे 5 डबे घेतले होते, त्यातले अजून 4 बाकी असताना त्याने एवढा प्रसाद घेतला. खूप त्याला गोड खायला आवडतं, खूप म्हणजे खूप. त्याला जांभळ येत आहे, झोप आली त्याला. काय या बकेट वगैरे ठेवायचंच नाही का, लगेच पकडून ठेवत. क्रॅनबेरी बघतोय
बघायला किती झोप आली, याचे दात बघा किती खतरनाक आहे. या कपड्यांना टच नको करू म्हणा बाबा. कर त्याला दे बाई, मला दे ग्रँड बेर. त्याला भूक लागली असेल रे बिचाराला. घरा बाहेर देऊ शकतोय ना खायला? नाही, त्याला एक दिवशी दिला तर रोज येईल तो. हे लोक देतात बघ, पॅन बाजूला करू दे मला. नाही नाही बघ, बघ याला लक्षात ठेव, हा खालून लॉक करतोय बघ. हे हा करत रे. अरे त्याला आहे ना, हे आपलं मशीन सोपं झालंय बसायला, म्हणून ते असं येऊन बसतय. बाय द वे त्याने हात मारले काल परवा काचेवर ना. त्याने ट्राय केला असेल ना आपण नसता निकोलायचं. खायलाच काय नसेल ग बिचाराला, टिनो प्लास्टिक खाताय बघ ग. देवदारे काहीतरी कांदे बटाटे लसूण हे नाही म्हणताय बघ याच्याकडे बघ. भवरा आहे त्याच्या डोक्यावर. पाऊस खूप येतोय. शी गेली गेली एका. अरे बापरे, अरे काय राव तू, त्याला आपण दिसत नाही का? दिसतोय ना. डस्टबिन आहे खाली टाकून देईल ते बघ. कुठे काय, ही पावडर जर पाडली ना खूप नुकसान होईल. 3.5 किलो सर्फ एक्सेल येतात. जायचं विचारायचं. माकडाचं फेवरेट फूड काय बाय द वे? बनाना. झोपलो हा, वरती झोपलो होतो गॅसच्या पाईप लाईन, गॅसच्या पाईप लाईन वर झोपलो होतो. डोळे बंद करून विचारायला झोप येत असेल. आपण चांगलं नाही करत आहे माहितीये का, त्याला खायला देत नाही. नाही मम्मी, मी सकाळी काय विचार केला ऐक ना, आपण एक असा रॉड बनवून घेऊ, त्याला पुढे गोल जाळी करू आणि त्या जाळीत खायला ठेवायचं. चांगला नाही वर झोपणार आहे त्याला, आहे ना एकदम कम्फर्टेबल वाटत ही जागा. हे मशीन ते बघ कसं मस्त पैकी. बापरे बरं झालं, मला का अचानक वाटलं माकडे आणि मी याला बोलली लॉक होता माहितीये, खालचं पण वरचं पण. हो मला अचानक, त्याने ट्राय नाही केलं रे बिचाराने. बरं मी काय विचार करते प्रतीक, हे बघ असा एक पाईप बनवून आणू आपण आणि पुढे त्याला गोल जाळी करायची, त्या तो पाईप मध्ये घ्यायचा, त्या गोल जाळीत बनाना पेरू असं ठेवून ती जाळी अशी लांब करून द्यायची, म्हणजे तो इथेच राहील आणि मग तो बरोबर असं पाईपला पकडून त्या जाळीमध्ये जाऊन ते खात जाईल. किंवा आपण त्याला चेन टाकून आपल्या त्या कांद्याच्या ह्याच्यात ठेवायचं का, कोणी नेतच नाही येत ते बघतात बघ. कोण मला बोललं तुमचा तो माकडाचा व्हिडिओ, आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला, मुलं परत परत पाहत होते म्हणे. हॅलो, आवाज नाही जात त्याला. भुरको का केलं तू? खातोय त्याच्या बॉडीवर किडे का? मम्मी अॅनिमल्सच्या बॉडीवर किडे असतात शी, छोटे छोटे लाईस. चल आपण कडे लावलं आहे ना, आपण आता किती वेळ चालू आहे नाही उघडणार. ये देखो कैसे डर रहा है, देखो डराव इसको डराव.
पप्पा मला सकाळी म्हणे मारू का त्याला, म्हटलं नका हो नका प्लीज. बोल करीना. पावणे पाच वाजले, काही जेव भूक भीक लागते की नाही तुम्हाला? वरती बघाल का आता, हात जोडा चला. प्रशांत जी हात जोडा. रोज जेवताना मुळीला जाताना भीती असते कुठून कॅमेरा आपली शूटिंग करत. इथे लाडूबाई बसलाय आणि माझ्या व्ह्युअर्सला तुम्ही दोघं पप्पांसारखे वाटता, असं कसं शक्य आहे? भैया तर नाही ना पप्पांसारखे, ना मित्रासारखे ना मम्मा. काय काय प्रतीक पुरा भैया की कॉफी लग रहा है. आता संध्याकाळ झालीये, 6:30 to 7:30 वाजले आणि आम्ही भाज्या घ्यायला चाललो. तुम्ही बघू शकता मी घरातल्या कपड्यांवर चाललीये, या मुलीने स्वतःही चेंज केलं नाही आणि मलाही चेंज करून दिलं नाही. चल मम्मा असं चल ना, असं शॉर्ट ड्रेस घालून मला भाज्या घ्यायला घेऊन चालली आहे घरातल्या कपड्यांवर आणि स्वतःनी पण चेंज नाही केलं. कूल आहे ना बाबा, कूल आहे असं. बरं, मला झोप आली आहे. तुला झोप आली आहे? आणि मला मूवी जायचंय. हॅलो हॅलो, तो मोबाईल ठीक आहे. मौसम खूप छान आहे, छान वाटतंय आणि आम्ही आता भाज्या घ्यायला चाललो. प्रशांतजी सांगत होते चिकन आण आणि मी येलो चिकन खाईल. म्हटलं नाही नाही, काय चिकन वगैरे नाही, मी ग्रीन व्हेजिटेबल घेऊन येते. हिरवी पालेभाजी. प्रशांतजींचं डिनर, एक भाकरीचे त्यांनी 2 पीस केले आणि हिरवी भेंडी. बिचारे एकदम स्ट्रिक्टली डाएट फॉलो करताय, तुम्ही बघू शकता. जेव्हा जेव्हा प्रशांतजी घ्या. टॉम क्रूजचा एक टॉप गन नावाचा मूवी 1986 मध्ये आलेला, खूप छान मूवी, मी बघितला होता. त्याचा सेकंड पार्ट टॉप गन मेव्हरिक 1986 नंतर आता आला. कुठे बघितला आणि तुम्ही तो? 36 इयर्स नंतर आला. आम्ही आणि कसा होता मूवी? ओपी म्हणजे काय? ओव्हरपावर्ड. पण तुमच्या या पिक्चर बघण्याच्या नादात मला केव्हाच झोप येते, तरी पण मी आपली बसले. अगं माझे पाय दुखताय डिनो. कोणता माझा बच्चू? मग की तुला वजन का? मी खाल्लं, मी पण खाल्लं माहिती का? पहाटे 4 तर नाही पण ऍटलीस्ट 6 उठून तू 6 ते 8 वर्कआउट करू शकत. डेडिकेशन पाहिजे आपण. हा बस हे म्हणत राहायचं तुम्ही मला डिमोटिवेट डिमोटिवेट. भांडे घासले ना, ओलो होतो पोट माझ, भांडे घासले की. आता आवरता का लवकर? चेंज करता का? पॉपकॉर्न खाल्ले खूप? पॉपकॉर्न खाल्ले प्रतीक? माझं जे डिनर आहे ते मी प्रयत्न करते की लवकर करून घेऊ, असं 7 वगैरे. तसा मी एवढं काय स्ट्रिक्ट डाएट करत नाही. जसं की आज घरामध्ये भरपूर प्रसाद आहे शिर्डीवरून आणलेला. मला जेव्हा केव्हा पेढे डोळ्यासमोर दिसतात मी पेढे घेते आणि खाते. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट नाही फॉलो करत बो असं, की मला वाटतं ठीक आहे ना चला. पण प्रशांतजी मात्र तुम्ही बघताय स्ट्रिक्ट ते त्यांचा डाएट फॉलो करताय. आम्ही पेढे खाऊ, आईस्क्रीम खाऊ, काही खाऊ, ते मात्र त्यांची त्यांची नाचणीची भाकरी आणि भाजी घरीत तरी. आता बाहेर काही मिळत नाही, मग अशा वेळेस प्लेन डोसा वगैरे असं काहीतरी ते खाता. माझी एक नाशिकची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे प्रीती लांबारेखी. डेंटिस्ट आहे ती, खूप चांगली डॉक्टर आहे आणि खूप कमी पैशात चांगली ट्रीटमेंट ती पेशंटला करते तिच्या. आणि मलाही तिने ट्रीट केलेलं आहे. तर तिच्याबरोबर काल मी एक व्हिडिओ टाकला की दातांची बेसिक काळजी कशी घ्यायची आणि इतरही काही प्रॉब्लेमबद्दल तिने शेअर केलेलं आहे. तर आपल्याला कधी ना कधी आयुष्यामध्ये एकदा दाताचा प्रॉब्लेम हा होतोच, कधी ना कधी. आपल्याला नाही झाला तरी कुटुंबात कुणाला तरी होतोच. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण त्यातून तुम्हाला नक्की हेल्पच मिळणार आहे. तर आठवणीने तो व्हिडिओ बघा, बघायला बिलकुल विसरू नका. आणि तुमचे कोणी फॅमिली फ्रेंड त्यांना जर दाताची प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याबरोबरही शेअर करायला विसरू नका.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. माझा इन्स्टा आय डी आहे सोनाली आय पवार. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.